अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथे भारतीय जनता पक्षाची बैठक संपन्न झाली। प्रदेश महामंत्री विजय चौधरी, मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, खासदार रक्षा खडसे, माजी आमदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली। जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीबाबत कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे माध्यमांशी बोलताना यावेळी म्हणाले। आज रावेर आणि जळगाव दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्हीही मतदारसंघाची बैठक भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। मला वाटतं अतिशय उत्साह, खूप मोठा उत्साह, म्हणजे यावेळेला तर 5 लाखाचा आकडा, गेल्यावेळी 4.5 लाख आणि 4.5 लाख असं लीड दोन्ही जागांमधून या ठिकाणी होतं, जळगाव आणि रावेरमधून। यावेळेला मला वाटतं 5 लाखाचा आकडा आम्हाला पार करायचा आहे। एवढ्या मोठ्या मताधिकाने आम्हाला दोन्ही स्मिता पाटील, स्मिताताई वाघ आणि रक्षाताई खडसे या दोघी खासदारांना आम्हाला दिल्लीला पाठवायचं आहे आणि मोदीजींचे हात बळकट करायचे आहेत। कुठेही काही नाराजी नाही आहे। 2 दिवस सगळीकडे ज्याचा मागणी असते तिकिटाची त्यांच्यामध्ये नाराजी असते, पण दुसऱ्या दिवशी सगळ्यांची नाराजी निघालेली आहे। आज ज्यांची नाराजी होती ते सगळ्यांनी तिथून भाषणं केलेली आहेत, आपल्यासमोर आवाहन केलेलं आहे, अतिशय स्पष्ट शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे, त्यामुळे इथे कुठेही नाराजी नाही। आणि त्यांच्या सगळ्यांच्या भरोश्यावरच मी सांगतो की आम्ही दोन्ही जागा 5 लाखाच्या मतदातिकेने या ठिकाणी निवडून येऊ। ज्यांनी राजीनामे दिले होते सगळे इथे आलेले आहेत, त्यांनी सगळे आपले राजीनामे मागे घेतलेले आहेत, आम्ही ते स्वीकारलेले नाहीत। आणि सगळेजण, तुम्हाला मी नावानिशी सांगेल, आपण बघत असाल मगापासून, ज्यांनी राजीनामे दिले ते सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। क्षणिक हा राग असतो, क्षणिक या ठिकाणी त्या गोष्टी रागाच्या भरात होत असतात, पण आमचा पक्ष हा खरं म्हणजे आपल्याला सांगण्याची गरज नाही, हा संघटनेला महत्त्व देणारा पक्ष आहे। संघटनात्मक काम अतिशय महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तम असलेला आमचा जिल्हा आहे, त्यामुळे इथे कुठेही राजीनामा किंवा कुठेही गद्दारी किंवा उलटा सुलटा काही प्रचार असं कुठेही एकसुद्धा कार्यकर्ता करणार नाही। मला वाटतं खडसे आधी काँग्रेसमध्ये काम करत होते, हरिभाऊ जवरे जे आहेत त्यांची बॅग घेऊन काँग्रेसचे जे आमदार होते त्यांचे ते फिरत होते, मी बघितलेलं आहे ते काही संघाचे स्वयंसेवक होते, फार जुने कार्यकर्ते होते असं काही नाही, असं नाही ते आपणही बघतात, आपल्यालाही माहिती आहे सगळं त्याचा पूर्व इतिहास। त्यामुळे खूप त्यांनी दगड खाल्ले, का खूप प्रतिकूल परिस्थितीत काम केलं, ते पक्षामध्ये आले, त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं 90 मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा, आणि ते निवडून आले। काय केलं नंतर 95 सरकार आलं, त्यांना चांगले चांगले खाते मिळाले, त्यांना इरिगेशनसारखं खातं द्या मिळालं, फायनान्ससारखं खातं द्या वेळेला मिळालं, एक्साईजसारखं खातं मिळालं, सगळ्यात जास्त खाते त्यांनाच मिळालेत। आणि त्यांनी कोणता प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे, कोणता असा वाईट काळ पक्षाचा बघितलेला आहे? आणि ते आता म्हणतात की ज्यावेळेला कुत्र विचारत नव्हतं पक्षाला, अहो तुम्ही आले त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा निवडून आले पक्षात प्रवेश घेतल्याबरोबर 8 दिवसामध्ये, हे आपण विसरू नका, हे लोकांना माहीत आहे। आणि 7-7 वेळा निवडून आल्यावर, 1-6 वेळा निवडून आल्यावर एकदा जर तुम्ही पडलात तर लगेच पक्षाच्या विरोधामध्ये,
पक्ष सोडतात आणि म्हणून मला असं वाटतं की हा स्वार्थीपणा आहे. त्यांनी या बाबतीत कोणालाही शिकवू नये की पक्षाचा काळ कसा होता, काय होता आणि मी काय कोणत्या परिस्थितीत काम केलं. अनेक कार्यकर्ते आहेत जुने की ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम केलं आहे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये या पक्षामध्ये काम केलेलं आहे. त्यांनी बोलत आम्ही ऐकू, पण जे अगदी सगळे टाळूवरचं लोणी आणि मलाई खायला झाले आहेत ते आम्हाला शिकवणार आहेत का? या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.